नमस्कार, मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्रबाई शांताप्पा शंडोरे कॉलेज झोपरी. आज आपण विमाशास्त्र या विषयाविषयी माहिती घेणार आहोत. बी कॉम भाग एक सेमिस्टर एक यासाठी जो सिलेबस आहे तो आपण अभ्यासणार आहोत. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार चालू वर्षी विमाशास्त्र हा जो विषय आहे तो आपल्याला एकूण 50 मार्कासाठी असणार आहे आणि या सेमिस्टरसाठी एकूण 9 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. ती पुढील प्रमाणे आहेत, ज्यामध्ये विमा परिचय, अर्थ, वैशिष्ट्य आणि आवश्यकता, विमा प्रकार, विम्याची मूलतत्वे, विमा करार, आयुर्विमा अर्थ स्वरूप महत्त्व, आयुर्विमा योजना, आयुर्विमा पत्र, भारतातील आयुर्विमा व्यवसायाचे मूल्यमापन, विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा. त्याचं जे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे ते याप्रमाणे असणार आहे की ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 असे प्रत्येकी 10 मार्काचे प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये पहिला प्रश्न हा 3 टिपाद्या विचारल्या जातील, त्यापैकी आपल्याला 2 टिपाद्या सोडवायच्या ज्या प्रत्येकी 5 मार्कासाठी असतील आणि प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत प्रत्येकी 10 मार्काचे प्रश्न असतील जे आपल्याला लघुतरी स्वरूपामध्ये सोडवावे लागतील. आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये पुन्हा आपल्यासाठी 3 टिपाद्या विचारल्या जातील, ज्यापैकी आपल्याला 2 या कंपल्सरी सोडवाव्या लागतील. हा एकूण पेपर असेल 50 मार्कासाठी. पहिलं जे प्रकरण आहे ते विमा परिचय, अर्थ, वैशिष्ट्ये व आवश्यकता. विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे की विमा ही संकल्पना का आवश्यक आहे. गेल्या काही वर्षातली जर आपण परिस्थिती पाहिली तर नैसर्गिक परिस्थिती जर बदलत चाललेली आहे, नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत, त्याचबरोबर अनेक दुर्घटना वाढत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अपघातांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, वैयक्तिक अपघातांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या हानी आपल्याला पोहोचत आहेत, मग ती जीवितहानी असेल, अपंगत्व असेल, उत्पादनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला झालेली हानी असेल. या सगळ्या हानीपासून किंवा नुकसानीपासून आपल्याला एक संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी विमा ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागलेली आहे. समाजातल्या मानवास, त्याच्या मालमत्तेला किंवा जीवितास जर धोका झाला तर त्या धोक्याची संभाव्य एक आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, संरक्षण मिळावं यासाठी विमा ही संकल्पना आपल्याला महत्त्वाची मानावी लागेल. त्यामध्ये आपल्याला आता पाहावं लागेल की विम्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत. तर एक तर सामाजिक सामूहिक कार्याचा उत्कृष्ट आविष्कार, म्हणजे सामाजिक जे संरक्षण प्राप्त होत असतं किंवा समाजातल्या प्रत्येक घटकाला संरक्षण देण्याचं काम हे विमा कंपनीच्या म्हणजेच आयुर्विमा महामंडळाच्या उद्देशातून किंवा माध्यमातून केलं जाते. त्यानंतर जोखमीचं विभाजन आणि जोखीम निश्चिती. ज्यावेळी आपल्याला काही जोखीम असते किंवा धोका असतो, आपण काय करतो की त्यापैकी काहीतरी रक्कम ही एक बचतीच्या स्वरूपामध्ये असेल किंवा ती आयुर्विमा महामंडळाकडे गुंतवणे असेल आणि मग आपण काय करतो की ज्यावेळी विम्याच्या स्वरूपामध्ये ती रक्कम ही भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे गुंतवतो त्यावेळी आपण त्या जोखमीचं विभाजन करत असतो आणि त्या जोखमीची निश्चिती करत असतो की जेणेकरून जर भविष्यामध्ये आपल्याला नुकसान झालं तर त्यासाठी नुकसान भरपाई देण्याचं काम हे विमा महामंडळाकडून केलं जातं. घटनावलंबी करार आणि भरपाई, हे दोन मुद्दे आपल्याला काय सांगतात. घटनावलंबी करार म्हणजे काय, कोणतीही घटना घडली तर आपल्याला ही नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये दोन गोष्टी असतात की वारसदाराला त्याची नुकसान भरपाई दिली जाईल किंवा प्रत्यक्ष विमेदाराला त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. मग तो घटनावलंबी करार हा प्रत्यक्ष त्या घटनेवरती डिपेंड असेल की जी घटना किंवा जो करार आपण करतो आहे त्या करारानुसार आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाते किंवा भरपाई दिली जाते. त्यानंतर असंख्य विमेदार, यामध्ये असंख्य प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांची संख्या खूप आहे, समाजातला प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार संरक्षणाच्या आवश्यकतेनुसार तो काय करत असतो, विमा घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे विमा हा एक व्यवसाय मानला गेलेला आहे की तो जुगार नाही आहे की आपण पैसा गुंतवलाय किंवा मिळेलच किंवा मिळणार नाही असं, तो काही जुगार नाही, तो विमा व्यवसाय आहे. विमा व्यवसायाची आवश्यकता ही नेमकी कोणकोणत्या घटकांना किंवा गरज कोणकोणत्या घटकांना निर्माण झालेली आहे, तर एक सर्वसामान्य व्यक्ती, व्यापारी वर्ग. सामान्य व्यक्ती जो दैनंदिन कार्यामध्ये प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी ये जा करत असतो,
त्याला प्रवासाच्या दरम्यान धोका असू शकतो किंवा ज्या ठिकाणी तो काम करतोय त्या ठिकाणी त्याच्या जीवितास किंवा काही इतर घटकांना त्याच्या नुकसान होण्याची शक्यता असते, मग तो काय करतो की विमा घेतला पाहिजे असं त्याचं निश्चित मत असतं. आणि व्यापारी वर्गाच्या बाबतीतला जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसातली अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली की व्यापारी वर्ग हा सुरक्षित नाही असं दिसते. मग ते चोरीच्या स्वरूपात असेल किंवा अपघात असेल किंवा व्यवसायामध्ये होणारं नुकसान असेल, त्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मिळावी, संरक्षण मिळावं यासाठी उद्योजक असेल किंवा व्यापारी म्हणजे जो प्रत्यक्ष उत्पादनाची निर्मिती करतो किंवा खरेदी विक्रीचं कार्य करतो, या प्रत्येक घटकाला आज विम्याची गरज ही निर्माण झालेली आहे. आणि आयात व्यापाराची जर धोरणं आपण पाहिली की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सागरी वाहतुकीची मदत घेतली जाते, रस्ते वाहतुकीची मदत घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची आयात निर्यात केली जात असते, मग यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल गुंतवावं लागतं. मग हे भांडवल गुंतवत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर नुकसान झालं, अपघात झाला, तर त्यासाठी संरक्षण मिळावं म्हणून विमा हा आवश्यक मानला जातो. आणि कृषी क्षेत्रासाठी मदत का आवश्यक आहे का, तर गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय तर सातत्यानं कधी पाऊस जास्त आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर गेल्या वर्षी पूर परिस्थिती होती आणि पूर परिस्थिती आहे, काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे पाऊसमान हे जे कमी जास्त होतंय किंवा जी रोगराई असते ज्याचा परिणाम हा कृषी क्षेत्रावरती होतोय, त्यासाठी सुद्धा मदत देण्याचं काम हे भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत केलं जात आहे. ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. आता विद्यार्थ्यांना आपल्याला असा विचार करावा लागेल की समजा जो कर्मचारी वर्ग असतो ज्याला मिळणारं वेतनाचं स्थिर प्रमाण असतं, तो काय करत असतो की आपल्याला काहीतरी करामधून सवलत मिळावी, त्या ज्या सेवा असतील त्या आवश्यक मानल्या जातात आणि कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त मानल्या जातात आणि त्यामुळं व्यवसायांचा विकास करणं शक्य होतं. अर्थातच की ज्यावेळी कोणतीही विमा कंपनी ही आपल्याला आर्थिकदृष्ट्या संरक्षण उपलब्ध करून देत असेल तर आपल्याला त्या माध्यमातून व्यवसायाचा विकास करणं शक्य होणार आहे. आणि औषध उपचार आणि शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी सुद्धा आवश्यक आहे विमा. म्हणजे आज जर आपल्याला विचार केला तर कोणत्याही दवाखान्यामध्ये जाऊन जर आपल्याला समजा काही शस्त्रक्रिया किंवा काही उपचार घ्यायचे असतील त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खर्च करावा लागतो आणि त्यासाठी विमा कंपन्या काय करत आहेत की त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि त्याची तरतूद ही त्यांच्यामार्फत केली जाते. त्यानंतर विम्याचा आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्व आपल्याला काय पाहता येईल, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्याचं महत्त्व आहे पण आर्थिक दृष्टिकोनामधून जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की नियमित बचतीची सोय आणि ज्यामुळे उद्योग व्यापाराला किंवा विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. समजा काही एक्स नावाचा एखादा व्यक्ती असेल आणि तो महिन्याला 1-5 हजार रुपये किंवा 2 हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा करत असेल तर अर्थात त्याला बचतीची सवय लागणार आहे, त्याची आर्थिक बचत होणार आहे. आणि उद्योग व्यापारासाठी चालना कशा पद्धतीने मिळेल की ज्यावेळी उद्योग व्यवसायासाठी आर्थिकदृष्ट्या संरक्षण देण्याचं काम हे विमा कंपनीकडून केलं जाईल त्यावेळी त्याचा सकारात्मक परिणाम हा उद्योग व्यापारावरती किंवा त्याच्या विकासावरती होणार आहे आणि अर्थातच त्यामुळे उद्योग क्षेत्राचा प्रचंड विस्तार होण्यासाठी मदत होणार आहे. वीज निर्मिती आणि पाणीपुरवठा सोयी जर आपण पाहिल्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शासनाच्या माध्यमातून निधी गुंतवला जातो आहे आणि त्या निधीद्वारे विकासात्मक योजना आखल्या जातात, तर यामध्ये विम्याचं सुद्धा एवढं मोठं योगदान आहे की ज्यामध्ये निर्यात व्यापार वाढणं आवश्यक आहे, कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, किंमत पातळीमध्ये स्थिरता निर्माण झाली पाहिजे, वीज निर्मिती झाली पाहिजे, पाणीपुरवठा असेल किंवा मूलभूत सेवासुविधा असतील त्या सेवासुविधांचा पुरवठा करण्यासाठी विमा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे आणि जी गरज आहे असं आपल्याला वाटते. वाणिज्य दृष्टिकोनातून जर आपल्याला विम्याचं महत्त्व पाहायचं झालं तर अंतर्गत व्यापारास मदत आणि साठवणूक करण्यासाठी मदत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत असेल की कोणतंही उत्पादनाची निर्मिती केली, कृषीविषयक जर उत्पादन असतील जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांचं संग्रहण करणं आपल्याला आवश्यक आहे. अशी काही उत्पादनं आहेत जे कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे त्याच वेळेमध्ये ही ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, परंतु काही उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतंय की जी उत्पादनं निर्यात करण्यासाठी योग्य असतील ती उत्पादनं परदेशामध्ये पाठवण्यासाठी विशिष्ट वेळ आपल्याला आवश्यक असतो आणि त्या वेळेसाठी साठवणूक कार्यासाठी मदत करण्याचं काम हे आयुर्विमा महामंडळाच्या मार्फत केलं जाते. आपण पाहू शकतोय की मिरज आणि सांगोला रोडला द्राक्ष उत्पादक जे आहेत त्यांना कोल्ड स्टोरेजची प्रचंड आवश्यकता आहे. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक कोल्ड स्टोरेज आहेत की ज्यांचा उपयोग आणि ज्यांना आर्थिक संरक्षण देण्याचं काम
ही आयुर्विमा महामंडळाच्या मार्फत केलं जात आहे हे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत होते आणि नफ्याचं नुकसान झाल्यास भरपाई अर्थातच ज्यावेळी एखादा विमित वस्तू किंवा विमा उतरविलेल्या व्यवसायात जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई देण्याचं काम हे भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा विमा कंपन्या करत आहेत. व्यापार आणि व्यवसायामध्ये सातत्य कशा पद्धतीने राखलं जाते तर आज आपल्याला पाहायला मिळेल की भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC असेल, बँक ऑफ बरोडा असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून विमा कवच देण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा विमाविषयक योजना उपलब्ध करून देण्याचं काम हे केलं जाते आणि परिणामी त्यामुळं काय दिसून येतं आपल्याला, कर्ज आणि ठेवींना सुरक्षितता मिळते, नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाचे विम्याद्वारे सुद्धा हमी केली जाते किंवा चोरी आणि घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा नुकसान भरपाई देण्याचं काम हे विम्याद्वारे केलं जाते आणि परिणामस्वरूप ही सगळी कार्य जर आपण पाहिली किंवा हे महत्त्व जर पाहिलं तर ह्याचा एकूणच अनुकूल परिणाम हा वाणिज्य क्षेत्रावरती घडून येतो आहे किंवा वाणिज्य क्षेत्राला आर्थिक प्रेरणा देण्याचं काम हे विमा क्षेत्राद्वारे केलं जाते. आता आपण पाहणार आहोत की विमा करार म्हणजे नेमकं काय. विम्यामध्ये एक विद्यार्थ्यांनो तुम्ही लक्षात ठेवा की कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्यामध्ये विमा, त्यानंतर विमेदार, विमा प्रतिनिधी, विमा हप्ता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण विमा कशाला म्हणतो की ज्यावेळी आर्थिक नुकसान आपल्याला होऊ शकेल या भविष्यकालीन संकट किंवा नुकसान आपल्याला त्याच्यावरती संरक्षण मिळावे यासाठी जी आपण संकल्पना वापरतो ती विमा असेल. जो व्यक्ती विमा हप्त्याची रक्कम भरत असतो त्याला आपण विमेदार म्हणतो. जी रक्कम विमा कंपनीकडे दिली जाते त्याला आपण विमा हप्ता म्हणतो. आणि विमा कंपनी आणि विमेदार या दोन घटकांना जोडण्याचं काम जो व्यक्ती करत असतो त्याला आपण म्हणत असतो विमेदार, विमा प्रतिनिधी असं म्हणत असतो. म्हणजे विमेदाराला विमा कंपनीपर्यंत नेण्याचं काम हा विमा प्रतिनिधी करत असतो. मग आता आपण जाणून घेऊया की विमा करार कशाला म्हणायचा. समाजातील व्यक्ती, कर्मचारी, संस्था, व्यावसायिक, व्यापारी वर्ग यासारख्या अनेक घटकांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या हेतूनं भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे विविध विमा योजना प्रकार उपलब्ध करून दिलेले आहेत. मग त्यामध्ये अनेक विमा प्रकार आहेत की तो एक विमा प्रकार उपलब्ध करून देत असताना मग समजा सामुद्रिक विमा असेल. सामुद्रिक विम्यामध्ये काय केलं जातं, ज्या समुद्रामार्गे किंवा समुद्राद्वारे ज्या वाहतुकीची प्रवासाद्वारे मदत घेतली जाणार आहे, ज्यामध्ये जहाज असेल, जहाजातील माल असेल किंवा जबाबदारीचा विमा उतरवण्याचं काम हे सामुद्रिक विम्याच्या अंतर्गत केलं जाते. ज्यामध्ये अग्निविमा, जीवन विमा आणि अपघात विमा. अग्निविमा खूपच वेगळा आहे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यवसायाचा किंवा मालमत्तेचा आगीपासून नुकसान झाल्यानंतर जर त्याला नुकसान भरपाई प्राप्त होईल या उद्देशानं जर त्याला विमा उतरवायचा असेल तर त्याचा समावेश अग्निविमामध्ये केला जातो. जीवन विमा हा मनुष्य घटकाशी निगडित आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या जीवितांचा किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींचा जर समजा जीवन विमा घेतला तर याचा समावेश यामध्ये करता येईल. अपघात विमा हा सुद्धा मनुष्य घटकाशी निगडित आहे की जो अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचं काम हे त्यामध्ये केलं जाते. ते नुकसान भरपाईचं काम एकतर प्रत्यक्ष विमेदार जो अपंग झालेला असेल किंवा वारसदार या दोन घटकांना अपघात विम्याच्या अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. त्यानंतर सामाजिक विमा. सामाजिक विम्यामध्ये कोणते प्रकार आपल्याला दिसून येतात की एक म्हणजे बेकारीचा विमा, आजारपणाचा विमा किंवा शारीरिक असमर्थतेचा विमा. बेकारीचा विमा या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की समजा समाजातील असे काही घटक असतील की त्यांना नोकरी नसेल आणि जर त्यांना समजा सुरक्षिततेची आवश्यकता असेल तर सामाजिक विम्याच्या अंतर्गत शासनाच्या मार्फत त्यांना विम्याची रक्कम दिली जाते. शारीरिक असमर्थतेचा आणि आजारपणाचा विमा यामध्ये की जर समजा एखाद्या व्यक्तीला विमा उतरविलेल्या व्यक्तीला जर काही अपघात झाला आणि त्यामुळे त्याला शारीरिक अपंगत्व आलं जे अंशकालीन असेल किंवा पूर्ण अपंगत्व असेल तर त्यासाठी नुकसान भरपाई देण्याचं काम हे या विम्याअंतर्गत केलं जातं. आता व्यवसाय संबंधी विमा आपण पाहूयात. व्यवसाय संबंधी विम्यामध्ये पूर्णतः जो व्यवसाय की ज्या व्यवसायाचा समावेश त्या विम्यामध्ये केला जाईल तो याच्यामध्ये आपल्याला अंतर्भूत करता येईल. आणि व्यक्तिविषयक जो विमा आहे त्यामध्ये कोणते विमा प्रकार पडतात की हयातीतील विमा, वर्षासने विमा, आजीवन विमा, सामूहिक विमा. म्हणजे हयातीतील विमा की ज्यावेळी एखादा विमेदार विमा हप्त्याची रक्कम भरत असेल तर त्याच व्यक्तीला त्याचे फायदे प्राप्त व्हावेत हा उद्देश या विम्यामध्ये सफल करण्यात आलेला आहे.
आणि सामूहिक विम्यामध्ये अपेक्षित काय आहे? एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींचा विमा उतरवता यावा आणि त्यांना विमा हप्त्यामध्ये काही सवलत देता यावी या उद्देशाने हा विमा प्रकार उपलब्ध करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यक्तिगत अपघात विमा असेल, स्वास्थ्य विमा असेल, त्यानंतर आपण पाहूया मालमत्ता विमा. मालमत्ता विम्याचे प्रकार कोणते पडतात की मालमत्ता विम्यामध्ये काय अपेक्षित काय आहे आपल्याला? एकतर पीक विमा, म्हणजे आपण जर समजा एखादं पीक घेतलेलं असेल आणि त्याला कमी पावसामुळं, अति पावसामुळं किंवा दुष्काळी परिस्थितीमुळं जर समजा काही नुकसान झालं तर त्यासाठी या विम्याच्या अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जात असते. जनावरांचा विमा, सिल्क निर्मिती विमा, कृषीपंप विमा, हे सगळे विमा प्रकार हे कृषी क्षेत्राशी निगडीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यासाठी विमा कंपनी त्यांना संरक्षण देण्याचं काम करत असते. प्रामाणिकपणाचा विमा आणि वाणिज्यविषयक विमा, शासकीय कृषी विमा, पत विमा, हे विमा प्रकार जे आहेत ते पूर्णपणे जो संबंधित कर्मचारी असेल, जो ज्या ठिकाणी काम करत असतो आणि त्याच्या कामाचा समजा प्रतिकूल परिणाम जर व्यवसायावरती झाला आणि समजा नुकसान सहन करावं लागलं तर त्यासाठी संबंधित विमा कंपनी नुकसान भरपाई देण्याचं काम किंवा संरक्षण देण्याचं काम हे त्याद्वारे केलं जात असतं. आता आपण पाहणार आहोत की विम्याची मूलतत्वे, प्रकरण क्रमांक 3 आहे की विम्याची मूलतत्वे नेमकी कोणती आहेत. भारतीय आरोग्य महामंडळामार्फत ज्या विविध विमा योजना उपलब्ध करून दिल्या जातात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विमाविषयक सेवा सुविधा देता याव्यात यासाठी विम्याची मूलतत्वे ही मार्गदर्शन करत असतात. त्याचा अर्थ काय घेता येईल की एखादे कार्य, कृती, उपक्रम करण्याच्या दृष्टीने आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे सर्वसामान्य विधान किंवा नियम म्हणजे मूलतत्व. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणतंही मूलतत्व नसल्याशिवाय किंवा कोणताही आधार हा तत्वांचा घेतल्याशिवाय आपल्याला विमाविषयक कोणतंही कामकाज पूर्ण करता येणार नाही. त्याचं महत्त्व खूप मोठं आहे विद्यार्थ्यांना, की ज्यामध्ये विमा व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्याचं काम ही विम्याची मूलतत्व करत असतात. म्हणजे विमा हप्त्याची रक्कम किती असावी, विम्याचं स्वरूप काय असावं, विमा व्यवसाय हा कशा पद्धतीने आणि कोणत्या घटकांपर्यंत गेला पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे या तत्वाच्या आधारे केलं जाते. त्यानंतर विमा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, म्हणजे विमा क्षेत्रामध्ये जे विमा कर्मचारी कार्य करत असतात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे या तत्वाद्वारे केलं जाते. त्यानंतर विमा व्यावसायिक समस्यांवरती उपाय, अनेक समस्या असू शकतात की विमा नुकसान भरपाई नेमकी कोणत्या घटकांना दिली जावी, त्याचं नुकसानीचं प्रमाण किती असावं, ज्यांनी नुकसान भरपाई प्राप्त करावी किंवा नुकसान भरपाई मिळावी यासाठी दावे दाखल केलेले असतील त्यासारख्या वेगवेगळ्या समस्या असू शकतील, त्या समस्यांवरती उपाय काढण्याचं काम ह्या मूलतत्वांद्वारे केलं जाते. त्यानंतर विमा व्यवसायात कार्यक्षमता आणण्यासाठी उपयुक्तता ठरते. सेवक वर्गामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचं काम हे मूलतत्वांच्याद्वारे केलं जाते. आता त्याची काही तत्वं आहेत की जी प्राथमिक तत्वे आणि विम्याची दुय्यम तत्वे आहेत त्याविषयी आपण बोलूया. विम्याची जी प्राथमिक तत्वे आहेत त्यामध्ये विमे ही तत्वे शब्दाचा अर्थ काय होतोय, या तत्वानुसार आपल्याला असं दिसून येतंय की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला विमा उतरवायचा असेल तर त्या मालमत्तेवरती संबंधित व्यक्तीची मालकी असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अ या व्यक्तीला जर विमा उतरवायचा असेल आणि अर्थात तो कशाचा विमा उतरवू शकेल की एखाद्या मालमत्तेला जर काही नुकसान झालं त्याचा आर्थिक परिणाम जर त्या व्यक्तीवरती होत असेल तर तोच व्यक्ती विमे ही तत्वानुसार विमा उतरवू शकतोय. नुकसान भरपाईचं तत्व आपल्याला काय सांगते, नुकसान भरपाईच्या तत्वानुसार ज्यावेळी विमा उतरवलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा मालमत्तेला प्रत्यक्ष नुकसान होईल तेव्हा प्रत्यक्ष जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढीच नुकसान भरपाई देण्याचं काम हे या तत्वानुसार केलं जाणार असणार. समजा एखाद्या व्यक्तीने 1,00,000 रुपये किमतीचा विमा उतरवलेला असेल, प्रत्यक्ष नुकसान 50,000 रुपये झालेलं असेल तर नुकसान भरपाईच्या तत्वानुसार 50,000 रुपये इतकीच नुकसान भरपाईची रक्कम ही संबंधित विमेदाराला दिली जाणार आहे. परस्पर विश्वासाचं तत्व, यामध्ये काय आपल्याला सांगायचं आहे की कोणत्याही दोन व्यक्ती किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती ज्यांचा परस्परांवरती विश्वास असेल, म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्पराचं नातं निर्माण करण्याचं काम हे या व्यक्ती करणार आहेत. म्हणजे दिलेली माहिती किंवा दिली द्यावी लागणारी माहिती सत्यता स्वरूपात देण्याचं काम हे तत्वानुसार आपल्याला अपेक्षित आहे. सहकार्याचं तत्व आणि संभाव्यतेचे तत्व, यामध्ये सुद्धा विमेदार आणि विमा कंपनी यांच्यात परस्परांमध्ये सहकार्य असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि सहकार्य जर असेल तरच आपण काय करू शकतो आहे की प्रत्यक्ष
विमा करार हा यशस्वीपणे पूर्ण करू शकते. आता दुय्यम तत्व आपण पाहूया की समजा मालकी हक्क बदलाचे तत्व. मालकी हक्क बदलाचं तत्व आपल्याला नेमकं काय सांगते, त्यामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय आहे. समजा अ या व्यक्तीनं विमा उतरवलेला असेल आणि त्यानं काही मालमत्तेची विक्री ही इतर व्यक्तीला केलेली असेल, तर अर्थातच विमा भरणारा व्यक्ती हा अ आहे. परंतु ज्यावेळी तो वस्तूची विक्री करतो किंवा मालमत्तेची विक्री करतो, त्यावेळी त्याचे मालकी हक्क बदल लाच्या तत्वानुसार मालमत्तेचा मालकी हक्क हा इतर व्यक्तीला जाणार आहे. अंशदायित्वाचं तत्व आपल्याला काय सांगते, समजा अ या व्यक्तीनं एकापेक्षा जास्त विमा कंपन्याकडून विमा उतरवलेला असेल, दोन कंपन्यांकडून प्रत्येकी 50,000 रुपये किमतीचा विमा उतरवलेला असेल आणि त्याचं प्रत्यक्ष नुकसान जर 20,000 रुपये झालेलं असेल, तर दोन विमा कंपन्या काय करतील की प्रत्येकी 10,000 रुपये याप्रमाणे 20,000 रुपये नुकसान भरपाई ही संबंधित विमेदारास दिली जाणार आहे. त्यानंतर नुकसान कमी करण्याचे तत्व आणि नुकसानीचे नजीकचे कारण तत्व यामध्ये काय केलं जाणार आहे की जर समजा एखाद्या विमित वस्तूला नुकसान होत असेल तर त्याचं नुकसान कमी करण्याचं काम हे विमेदाराला करावं लागणार आहे आणि नुकसान कशामुळं झालं आहे याचं कारण शोधण्याचं कामसुद्धा यामध्ये करावं लागणार आहे. आता आपण पाहणार आहोत की विमा करार, हा विमा करार नेमका काय असणार आहे की भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत समाजातील वेगवेगळ्या गरजू व्यक्तींना त्यांच्या मागणीनुसार विविध विम्याचे प्रकार किंवा करार उपलब्ध करून दिले जातात. आणि त्याचा अर्थ काय होतो आहे की भरपाईची जबाबदारी स्वीकारणारी संस्था किंवा संघटना विमा कराराने प्रत्यक्ष होणाऱ्या हानीची भरपाई करण्याची जबाबदारी स्वीकारते. त्यासाठी केल्या जाणाऱ्या करारास विमा करार असे म्हणतात. त्यामधील घटक कोणते आहेत, मगाशी मी सांगितलं विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात आलेलं असेल की यामध्ये विमाचालक, विमेदार, विमा हप्ता आणि विमा पॉलिसी. विमाचालक अर्थातच संबंधित विमा कंपनी असणार आहे, विमेदार म्हणजे जो व्यक्ती विमा हप्त्याची रक्कम भरणार आहे तो व्यक्ती म्हणजे विमेदार, विमा हप्ता म्हणजे एकूण विम्याची रक्कम निश्चित केल्यानंतर त्यासाठी विमा हप्त्याच्या स्वरूपात जी रक्कम दिली जाणार आहे त्याला विमा हप्ता म्हणायचं आहे. आणि विमा पॉलिसी कशाला म्हणायचं की ज्यावरती तो विमा करार निश्चित केला जाणार आहे त्याला आपल्याला विमा पॉलिसी असं म्हणायचं आहे. आता त्यामधल्या आवश्यक बाबी आपण पाहणार आहोत की विमा करार जर आपल्याला करायचा असेल तर काय आवश्यक आहे. पहिलं, लेखी करार असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना, कारण जर लेखी करार जर नसेल तर तो विमा होऊ शकत नाही. म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तींना विमा घ्यायचा असेल तर त्यामध्ये लेखी करार होणं आवश्यक आहे. कराराचं मूल्य निश्चित आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे एक्स वाय झेड एखाद्या व्यक्तीनं विमा करार निश्चित केला, उदाहरणार्थ समजा त्यानं 1,00,000 रुपये किमतीचा विमा घेतला तर ते झालं करार मूल्य. करार पात्रता, ही पात्रता विमित वस्तूनुसार ठरणार आहे. अर्थात समजा जीवन विमा घ्यायचा असेल तिथं व्यक्ती महत्त्वाचं आहे, मालमत्तेचा घ्यायचा असेल तर मालमत्तेची किंमत महत्त्वाची आहे, कृषी विषय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणचं पीक विमा घेणं आवश्यक आहे. त्यानंतर कायदेशीर हेतू, आपल्या माहितीसाठी कोणताही विमा घेत असताना त्यामध्ये कायदेशीर हेतू असल्याशिवाय आपल्याला विमा उतरवता येणार नाही. परस्पर विश्वासावर आधारित करार, म्हणजे कोणतीही विमा कंपनी विमा उतरवत असताना विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्पर विश्वास असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर करारामध्ये निश्चितता, म्हणजे करार करत असताना त्याचा कालावधी निश्चित असावा, त्याची विमा हप्त्याची रक्कम निश्चित असावी, त्यामधील घटक निश्चित असावेत. म्हणजे करारामध्ये असलेली निश्चितता ही खूप महत्त्वाची मानावी लागेल. कराराची पूर्तता, म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे विमा हप्ता असेल, विमा करार असेल, त्यासाठी लागणारे वेगवेगळे घटक असतील, कागदपत्र असतील, त्या सगळ्याची पूर्तता यामध्ये आपल्याला करता आली पाहिजे. त्यानंतर मालकी हस्तांतराचा करार, म्हणजे अर्थातच ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने समजा वस्तूंची विक्री केली तर मालकी हक्क हस्तांतरित झालेला आपल्याला पाहायला मिळेल. विमे हिताचा करार, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर विमित वस्तूमध्ये विमे हित असेल तरच आपण काय करू शकतो आहे, विमे हिताचा करार करू शकतो आहे. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांनो विमाशास्त्र या विषयातला काही घटकांचा आपण अभ्यास केला. आपण सर्वांनी त्याचा तंतोतंत अभ्यास करावा, यासाठी आवश्यक असलेल्या शॉर्ट नोट्स आपण तयार करावेत. निश्चितपणेच आपल्याला या संकल्पना समजल्या असतील मी अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.